मी डॉक्टर अनिल धोंडीराम भोळे ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी जिल्हा नाशिक विषय शालेय संस्कृती व्यवस्थापन नेतृत्व व परिवर्तनच्या चोवीसाव्या लेक्चरसाठी पुन्हा आपण या ठिकाणी भेटत आहोत भारतातील शाळांचे विविध प्रकार स्वातंत्र्योत्तर काळात भारतात शिक्षणाचा प्रसार वेगाने झाला यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांनी शिक्षण प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे या खाजगी संस्थांना सरकारने सुरुवातीला काही अनुदान दिले आणि त्यापुढे त्या शाळा शंभर टक्के अनुदानित झाल्या काही शाळा शासन चालवीत आहेत तर काही शाळांना शासनाने अनुदान देण्यासाठीवर मान्यता दिली शासकीय ध्येय धोरणानुसार व सामाजिक गरजेनुसार अनुदानित विना अनुदानित व शासकीय असे शाळांचे विविध प्रकार पडले आहेत अशा शाळांचे प्रकार पुढील प्रमाणे बघू पहिला जो प्रकार आहेत विद्यानिकेतन खाजगी खर्चाने चालविलेल्या वसतिगृहात्मक शाळा यांना पब्लिक स्कूल असेही म्हटले जाते या शाळा श्रीमंत वर्गासाठी असतात ग्रामीण भागात गरीब विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने अशी नवोदय विद्यालय स्थापन केली त्याच धर्तीवर जिल्हा परिषद व सरकारने विद्यानिकेतन स्थापन केली आहेत या शाळेत स्पर्धा परीक्षा घेऊन प्रवेश दिला जातो पालकांच्या मासिक उत्पन्नानुसार वसतिगृहांचा व शिक्षणाचा खर्च आकारला जातो विद्यार्थ्याला वसतिगृहात राहणे बंधनकारक आहे या शाळांना शैक्षणिक साहित्य गु व गुणवान शिक्षक पुरविण्याकडे विशेष लक्ष दिले जाते नगर येथे इसवी सन एकोणावीसशे सहासष्टमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रात सर्वात प्रथम शासकीय विद्यानिकेतन स्थापन करण्यात आली त्यानंतर औरंगाबाद नाशिक अमरावती मुंबई महाबळेश्वर व पाचगणी या ठिकाणी विद्यानिकेतने स्थापन करण्यात आलीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यानिकेतने स्थापन करण्याची व चालविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदांनी उचलावी म्हणजेच चांगलं दर्जा शिक्षण मिळावं हा हेतू समोर ठेवून अशी विद्यालय तयार करण्यात आली केंद्रीय शाळा अखिल भारतीय शासकीय सेवा उदाहरणार्थ रेल्वे पोस्ट अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पालकांच्या बदल्या भारतात कोठेही होऊ शकतात तेव्हा त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून भारत सरकारने केंद्रीय शाळा स्थापन केल्या आहेत या शाळेतील शिक्षणाचे माध्यम इंग्रजी व हिंदी असते सर्व शाळांचा अभ्यासक्रम समान असून मध्यवर्ती माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अंतिम परीक्षा घेतली जाते या शाळांचा शैक्षणिक दर्जा उच्च रहावा म्हणून शिक्षकांना उच्च वेतन श्रेणी दिली जाते व अन्य भौतिक सुविधा दिल्या जातात म्हणजे सी बी एस ई शाळा दिल्ली बोर्ड या शाळा केंद्रीय सैनिकी शाळा स्थळसेना जलसेना वायुसेना यांना उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी मिळावेत व त्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचे संवर्धन करण्यासाठी भारतात निवडक ठिकाणी सैनिकी शाळा स्थापन करण्यात आल्या आहेत महाराष्ट्रात इसवी सन एकोणावीसशे एकसष्टमध्ये सातारा या ठिकाणी सैनिकी शाळा सुरू करण्यात आली राष्ट्रीय संरक्षण मंडळातर्फे चाचणी घेऊन या शाळात प्रवेश दिला जातो यता पाचवी व सहावीचे माध्यम प्रादेशिक भाषा असते व त्यानंतर इंग्रजी माध्यम असते शैक्षणिक विषयाबरोबर मैदानी खेळ पोहणे घोड्यावर बसणे इत्यादींकडे विशेष लक्ष पुरवले जाते भारतातील सर्व सैनिकी शाळात एकच अभ्यासक्रम असतो व केंद्रीय शिक्षण मंडळ नवी दिल्लीतर्फे परीक्षा घेतली जाते रचना सैनिकी शाळेचे प्रशासन बोर्ड आणि गव्हर्नर्स या स्वायत्त मंडळातर्फे असते त्याच्यामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री अध्यक्ष असतो राज्याचे मुख्यमंत्री उपाध्यक्ष असतात शाळेचे स्थानिक प्रशासन मंडळ असतं त्यानंतर विभागीय लष्करी प्रमुख अधिकारी असतात त्यानंतर राज्याचे शिक्षण सचिव सदस्य असतात त्यानंतर शिक्षण संचालक सदस्य असतात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सैनिक शाळेचे प्राचार्य शासन नियुक्त दोन प्रतिनिधी महाराष्ट्रात सर्वात प्रथम केवळ मुलींसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने पुण्यात लक्ष्मीबाई मुलींची सैनिक शाळा सुरू केली आहेत म्हणजेच सी बी एस ई बोर्डच्या धर्तीवर ही शाळा स्थापन करण्यात आली आहे नवोदय विद्यालय एकोणावीसशे शहाऐंशीच्या शैक्षणिक धोरणानुसार भारतामध्ये जो वंचित भाग आहेत व समाजातील जो वंचित वर्ग आहेत त्याच्या गुणवत्तापूर्ण माध्यमिक शिक्षणासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्याचे ठरले सरकारने ज्या योजना हाती घेतल्या त्यापैकी एक योजना म्हणजे नवोदय विद्यालय योजनेचे स्वरूप ही योजना पुढील प्रमाणे जाते एक विद्यार्थ्यांचा राहण्याचा शिक्षणाचा जेवणाचा शंभर टक्के खर्च केला जातो या शाळा वसतिगृहात्मक असतात त्यात विद्यार्थी शिक्षक प्राचार्य यांना राहणे बंधनकारक असते या शाळेत पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील असतात पाचवीच्या अभ्यासक्रमावर प्रज्ञाशोध परीक्षा घेऊन विद्यार्थी निवड करतात जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात एस सी एस टी यांना आरक्षण दिले जाते शाळेतील एकूण विद्यार्थी संख्येच्या तेरा टक्के मुली असतात अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके एन सी ई आर टीने केला असतो शाळेचे माध्यम हिंदी व इंग्रजी असते ही विद्यालय सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनला जोडलेली असतात अभ्यासक्रमात कार्यानुभव शारीरिक शिक्षण व अभ्यासपूरक कार्यक्रमांना स्थान दिले जाते या शाळेचे प्राचार्य व शिक्षक वर्ग उच्च शिक्षित असतो त्यांची वेतन श्रेणी चांगली असते या शाळांचे मूल्यमापन तीन पद्धतीने केले जाते राष्ट्रीय समानता व एकात्मता विद्यार्थ्यांवर बिंबवली जाते प्रत्येक जिल्ह्यात असे विद्यालय असावे अशी अपेक्षा आहे राज्य शासनाने शाळेसाठी तीन एकर जमीन देणे आवश्यक आहे नवोदय विद्यालय सद्यस्थिती भारतात पश्चिम बंगाल व तामिळनाडू वगळता इतर सर्व राज्यात ही विद्यालय आहेत इसवी सन एकोणाशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद अखेर भारतात अशी एकूण तीनशे एकोणनव्वद नवोदय विद्यालय होती त्यापैकी महाराष्ट्रात या शाळांची संख्या सध्या पंचवीसवर आहेत तर अशा पद्धतीने सी बी एस ई बोर्डाच्या धर्तीवर नवोदय विद्यालय स्थापन केली आहेत याचे कारण असं की ग्रामीण भागामध्ये जे प्रतिभावंत मुलं असतात यांच्या ज्ञानाला यांच्या गुणांना वा मिळावा हे मुलं राष्ट्राची संपत्ती आहे असं समजून त्यांच्या शिक्षणाकडे जर योग्य लक्ष दिलं तर हे विद्यार्थी देशाच्या कामी येतात आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांना अशा मुलांना नवोदय विद्यालयामार्फत चांगलं शिक्षण देऊन देशाच्या कल्याणासाठी हितासाठी त्यांचा उपयोग करून घेतला जातो सी बी एस ई बोर्डाच्या धर्तीवर असल्यामुळे या ठिकाणी कुठलाही राजकीय हस्तक्षेप या ठिकाणी होत नाही अभ्यासक्रम एन सी आर टीने म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ दिल्ली ही जी संस्था आहे या संस्थेने ही पुस्तके तयार केली असतात आणि या पुस्तकांच्या धर्तीवर हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून ही पुस्तके तयार करून ती विद्यार्थ्यांना दिली जातात मुलांना शंभर टक्के खर्च शासन केल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी फी या ठिकाणी द्यावी लागत नाही किंवा या ठिकाणी भरावे लागत नाहीत तसेच एक चांगली महत्त्वाची बाब म्हणजे जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात एस सी एस टींना आरक्षण या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यानंतर या गावातील एकूण खेडेगावाच्या तेरा टक्के मुली या शाळेत शिकत असतात म्हणजेच की मुलींना तेरा टक्के आरक्षण या ठिकाणी दिलं आहे ही चांगली बाब आहे आणि अशा धर्तीवर या शाळांची नेमणूक उभारणी केलेली आहेत रात्रशाळा आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांना पोटा पाण्यासाठी दिवसभर व्यवसाय उद्योगधंदा कामधंदा करावा लागतो त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्यांना दिवसा शाळेत जाता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा असतात रात्रशाळेची वेळ ही सायंकाळी सहा ते नऊ असते म्हणजे अशा शाळांची वेळ दिवस शाळांच्या वेळेच्या अर्धी असते रात्र शाळेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्या पुढीलप्रमाणे एक या शाळेत येणारा विद्यार्थी हा दिवसभर काम करून दमलेला असतो दोन त्यांच्याकडून नेहमीच्या विद्यार्थ्यांसारखे वर्तन अपेक्षित करणे चूक आहे तीन शाळेस इमारत व साधन सामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसते चार शाळेच्या विद्यार्थ्यांना नेहमीच्या ठराविक अध्ययन पद्धतीने शिकवून चालत नाही त्यांच्यासाठी लक्ष वेधून घेणाऱ्या अध्यापन पद्धतीचा वापर करावा पाच रात्र शाळेतील शिक्षकास वर्गात विद्यार्थ्यांच्या अडचणींची समज असावी अशा प्रकारचं जे विद्यालय आहेत ते नाशिकमध्ये रुमटा हायस्कूलमध्ये होतं परंतु आता त्या बरेच गोष्ट झालेल्या आहेत असे विद्यालय आता बंद करण्यात आले आहेत पण पूर्वी रुमटा हायस्कूलमध्ये अशा प्रकारचं विद्यालय भरत होतं विशेष शाळा विशेष शाळा म्हणजे अपवादात्मक विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या शाळांना विशेष शाळा असे म्हटले जाते शिक्षण शिक्षणतज्ज्ञ कृशॉक मते ज्या बालकांची शारीरिक बौद्धिक सामाजिक व भावनिक वाढ व विकास इतर सर्वसामान्य बालकांपेक्षा भिन्न स्वरूपात झालेले असल्यामुळे असे बालक नेहमीच्या शालेय कार्यक्रमापासून जास्तीत जास्त फायदा घेऊ शकत नाही तसेच ज्या बालकास विशेष वर्ग किंवा पूरक अध्यापन आणि सेवांची गरज असते अशा अपवादात्मक बालकांसाठी सुरू केलेल्या शाळा म्हणजे विशेष शाळा होत अपवादात्मक बालकांचे प्रकार या ठिकाणी सांगितले आहेत तर या ठिकाणी अशा बौद्धिक मर्यादा असलेले बालक शिक्षणास पात्र असे मतिमंद विद्यार्थी शिक्षणास पात्र असे सामान्य विद्यार्थी प्रज्ञावान विद्यार्थी म्हणजे सामाजिक विषय विद्यार्थी समोर तक्त्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत अशा अपवादात्मक बालकांसाठी विशेष शाळांची आवश्यकता असते कारण सर्वसामान्य शाळा या विद्यार्थ्यांच्या ग गर... विशेष गरजा भागू शकत नाहीत अशा शाळांतील शिक्षक वर्गाने खास प्रशिक्षण घेतलेले घेतले असते आव आउ... आवश्यक असते अशा शाळांना विशेष साधनसामुग्री उपलब्ध करून देणे आवश्यक आहेत अशा शाळेतील शिक्षकांना विशेष प्रशिक्षण घ्यावे लागते कारण त्या ठिकाणी शिकवण्याची जी मेथड आहेत शिकवण्याची जी पद्धत आहे ती इतर शाळेपेक्षा वेगळी आहेत या शाळेमध्ये शिकवताना वेगवेगळी साहित्य लागतात ते साहित्य अशा शाळेमध्ये पुरले असतात त्यामुळे या शाळेमध्ये शिक्षण दिले जाते आश्रम शाळा राज्यात दुर्गम डोंगराळ व अरण्य भागात राहणाऱ्या आदिवासींच्या मुलांसाठी आश्रमशाळा चालविल्या जातात या शाळा प्राथमिक व माध्यमिक स्तरावरच्या असतात या शाळा राज्याच्या समाजकल्याण विभागामार्फत चालविल्या जातात तसेच काही अनुदान तत्वावरही आश्रमशाळा चालविण्यासाठी शासनाने परवानगी दिल्या आहेत राज्यातील आश्रम शाळांना चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे आदिवासी समाजाला शिक्षणाचे महत्त्व कळणे आवश्यक आहे त्यासाठी त्यांना उपयुक्त शिक्षण देणे आवश्यक आहे आदिवासी भागात राहणाऱ्या शिक्षकांनी प्रशिक्षण घेऊन त्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण करावी आदिवासींच्या बोलीभाषेचा अभ्यास करून त्यांना लागणारी पाठ्यपुस्तके त्यांच्या भाषेत तयार करण्यात यावी आदिवासींच्या शिक्षण प्रणालीत त्यांच्या संस्कृतीचा अभ्यासक्रमात समावेश करावा आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची व्यवस्था करण्यात आली आदिवासी शिक्षण प्रणालीत व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात यावा आदिवासी लोकांना बालकामगार प्रतिबंधक कायद्याची माहिती देऊन त्यांना आपली मुले शाळेत पाठवून देण्यासाठी प्रवृत्त करणे म्हणजेच या ठिकाणी ज्या आश्रमशाळा नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर इगतपुरी या भागात मोठ्या प्रमाणात आहेत से सेतू शाळा शाळामध्येच सोडून गेलेली व शाळेत कधीच न आलेली अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात अनावयाचे झाल्यास अनेक पर्यायांचा विचार करावा लागतो त्यापैकी सेतू शाळा एक चांगला पर्याय आहे विद्यार्थ्यांचे वय वाढल्यामुळे शाळेत त्याला पाठविता येत नाही म्हणून त्यांच्यासाठी सेतू शाळा हा चांगला उपक्रम आहे सेतू शाळेचे स्वरूप हा अभ्यासक्रम निवासी स्वरूपाचा असून पंचेचाळीस दिवसांसाठी विद्यार्थी त्या ठिकाणी राहतात सेतू शाळेत विद्यार्थ्यांना स्वयंसेवकांमार्फत शिक्षण दिले जाते विद्यार्थ्यांना ज्या वर्गातून शाळा सोडलेली असेल किंवा कधीही शाळेत गेले नसतील तर त्यांच्या वयानुसार त्या विद्यार्थ्यांची त्या त्या वर्गाची तयारी करून घेण्यात येते आणि हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना नियमित शाळेत दाखल केली जाते सेतू शाळा अभ्यासक्रम हा उन्हाळ्यात घेतला जातो कारण यावेळी निवासासाठी शाळा उपलब्ध असतात सेतू शाळेच्या कार्याची देखरेख करण्यासाठी जिल्हा परिषद व मनपाचे अधिकारी असतात स्वयंसेवक शिक्षक किमान बारावी उत्तीर्ण असावा म्हणजेच या शाळेमध्ये स्वयंसेवक शिक्षकाची नेमणूक केली जाते आणि विद्यार्थ्यांना निवासी ठेवले जाते कारण दिवसरात्र त्याचं जे प्राथमिक ज्ञान आहे हे ज्ञान पूर्ण करून घेतलं जातं हे ज्ञान पूर्ण करून घेतल्यावर त्याला पुढच्या वर्गात जाण्यासाठी पर्याय असतो विद्यार्थी मोठा झाडला असल्यामुळे तो शाळेत यायला असतो आणि परिणामी त्याची शाळा सु सुटली जाते म्हणून त्याला स्वतंत्र वर्गात बसवून खास त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचा पाया पक्कम करून त्याला जर पुढच्या वर्गात टाकलं तर त्याच्याबरोबरचे मुलं त्या वर्गात असतात त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं लादल्यासारखं होत नाहीत त्याला पुरं चिडवत नाहीत आणि हळूहळू त्याची पकड शिक्षणावर घट्ट बसण्यास मजबूत होण्यास मार्ग मोकळा होतो आणि म्हणून या प्रकारच्या शाळेमार्फत शिक्षण दिलं जातं हा शिक्षणाचा प्रकार खेड्यामध्येही उपलब्ध आहेत आणि शहरामध्येही उपलब्ध आहेत आणि सुट्टीमध्ये दिल्यामुळे मुलांचा वेळही वाय जात नाही आणि वर्ग खोल्या उपलब्ध असल्यामुळे भरपूर टाईम देता येतो साखर शाळा ऊसतोड कामगारांच्या मुलांना प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी एकोणावीसशे सहासष्टपासून जिल्हा परिषदेमार्फत साखर कारखान्यांच्या परिसरात यत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत साखर शाळेचे स्वरूप एक जिल्हा परिषदेने प्रत्येक साखर शाळेसाठी तीन शिक्षक नियुक्त केलेले असतात या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असतात या शाळा फक्त नोव्हेंबर ते मे या कालावधीत कार्यरत असतात या शाळेतील शिक्षक नोव्हेंबर ते मे या कालावधीत साखर कारखान्यांच्या परिसरातील शाळेत कार्य करतात नंतर ते शिक्षणाधिकारी यांच्या नियुक्तीनुसार केंद्र प्रमुखांच्या नियंत्रणाखाली अन्यत्र काम करतात साखर शाळा सुरू करण्यासाठी वर्ग खोल्यांची व्यवस्था व मजुरांच्या मुलांसाठी वसतिगृहाची व्यवस्था हे सर्व खर्च कारखान्यांनी आपल्या निधीतून उपलब्ध करून द्यावायचे आहेत म्हणजेच या ठिकाणी जे ऊसतोड कामगार मजूर आहेत हे घरं झाऱ्या सोडून ऊसतोडीसाठी ठिकठिकाणी थीक जात असतात मग यांच्या लहान मुलांना जर शाळेत टाकलं स्थानिक शाळेत तर त्यांना कोण सांभाळेल हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो आणि म्हणून ते ज्या ज्या ठिकाणी ऊसतोड करण्यासाठी जातात त्या त्या ठिकाणी ते आपली मुलं घेऊन जातात मग या मुलांनाही शिक्षण मिळालं पाहिजे असं शासनाचं धोरण आहे आणि त्यानुसार साखरशाळा चालू केल्या ज्या ज्या परिसरात या उस्तोड लोक असतील त्या त्या परिसरात अशी साखरशाळा निर्माण करून त्या ठिकाणी शिक्षक नेमायचे आणि त्या शिक्षकांमार्फत त्या शाळेतील जे काही विद्यार्थी आहेत यांना बेसिक नॉलेज म्हणजे लेखन वाचन मनन अंकगणित व्यावहारिक हिशोब यासारखं बेसिक ज्ञान शिकवलं जा जातं आणि त्या ज्ञानावर त्यांचा पाया पकत राहतो आणि या कामगारांचं उच्चोड काम, काम संपलं की ते पुन्हा आपल्या गावात जातात आणि गावात गेल्यानंतर जी काही स्थानिक शाळा असेल या शाळेमध्ये ते पुन्हा आपली मुलं टाकतात मग अशा प्रकारे या मुलांचं शिक्षण थांबू नयेत हे मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत असं या ठिकाणी धोरण शासनाचं आहे आणि या धोरणानुसार त्या ठिकाणी पाचवीपर्यंतचं शिक्षण दिलं जातं आणि हे शिक्षण देत असताना वाचन मनन लेखन केल तर केलं पाहिजे त्यानंतर व्यावहारिक ज्ञान त्यांना आलं पाहिजे या पद्धतीचं Section de la date. La...